नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते घरात भाजीला काही नसेल त्यावेळी बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की आज काय बनवायचं तर त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आज अगदी मस्तपैकी एक रेसिपी घेऊन आले ही रेसिपी तुम्ही करून पाहिल्यानंतर तुमच्या घरातले सगळेजण तुमच्यावर खूपच खुश होतील अशी मस्त आगळी वेगळी आणि अगदी हटके पैतीने केली ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी पाच उडीत पापड घेतले होते तुम्ही हे पापड घरी बनवलेले किंवा विकत आणलेले कोणतेही पापड घेऊ शकता जर तुम्ही थोड्या मोठ्या प्रमाणावरती भाजी बनवणार असाल तुम्ही थोडे जास्त देखील पापड घेऊ शकता इथं इथं बघा मी चार लोकांसाठी ही भाजी बनवते त्यामुळे मी पाच पापड घेतलेत आता सुरुवातीला गॅसवरती एक मी छोटा पॅन किंवा आपण एखादा टवा ठेवून द्यायचा आणि त्यामुळे आपण हे पापड अगदी मस्तपैकी हलके डागपडेपर्यंत भाजून घेणार आहोत अजिबात आपण पापड भासताना तेलाचा वापर करणार नाही आहोत पापड भाजले गेलं ना की अगदी मस्तपैकी रेसिपी बनते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका तर आता इथं बघा पापड अगदी मस्तपैकी छान भाजले गेलेत तर हे काढून घेऊयात आणि बाकी सगळे देखील पापड अगदी अशा पद्धतीने आपण भाजून घेऊयात तुम्ही हे पापड अशा पद्धतीनं पॅनमध्ये किंवा डायरेक्ट गॅसवर देखील तुम्ही हे भाजून बनवू शकता बऱ्याच वेळा असं होतं किंवा पावसाळ्यात तर होतं की भाज्या मिळत नाहीत किंवा अचानक भाजी संपली अशा अशावेळी काय बनवायचं तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता घरात असणाऱ्या साहित्यामध्ये ही नक्की रेसिपी बनते तर सगळे पापड बघा मी अगदी अशा पद्धतीनं मस्तपैकी छान भाजून घेतलेले आहेत आता हे पापड अशा पद्धतीने छानपैकी भाजून झाले की आता आपण ह्याला थोड्याश्या हलक्या पद्धतीने क्रश किंवा थोडेसे चुरून घेणार आहोत अगदी बारीक तुकडे करू नका थोड्याशा मोठ्या आकारामध्ये हे पापड मोडून घ्यायचे पापड चांगले भाज्यामध्ये अगदी मस्तपैकी पटकन असे छानपैकी मोडले जातात मी तुम्हाला आधी देखील पापडांची थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी होती तुम्हाला सर्वांना ती, ती रेसिपी आवडली होती पण आजची रेसिपी पण थोडीशी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवल्यामुळं ही भाजीची रेसिपी अगदी मस्त आणि उत्तम चवीची बनते सगळे पापड बघा मी अशा पद्धतीने थोड्याशा मोठ्या आकारामध्ये बारीक करून घेतलेले आहेत अगदी छान पद्धतीनं हे पापड मस्तपैकी तर झालेले आहेत आणि त्याबरोबर छानपैकी बार जे बारीक पण करून घेतलेत आता हे एका साईडला ठेवून देऊयात आणि त्यानंतर इथं बघा मी एका बाउलमध्ये तीन चमचे किंवा मग पाववाट इतकं पण हे दही आहे दही घेताना ते फार आंबट घ्यायचं नाही आता हे दही आपण चांगलं फेटून घेऊयात जर तुम्हाला दही आवडत नसेल किंवा जर तुमच्याकडे दही नसेल तुम्ही इथं दोन टोमॅटोची प्युरी किंवा टोमॅटो बारीक असा खिसून देखील घेऊ शकता आता दही पण बघा अगदी मस्त के मी असं फेटलं गेलेलं आहे तर आता ह्यामध्ये आपण काही मसाले ॲड करूयात सुरुवातीला ह्यामध्ये मी पाव चमचा इतकी हळदपूड घालून घेतली एक मोठ्या चमचा इथं मी काश्मीरी लाल तिखट वापरले हे नुसतं रंगाचं लाल तिखट आहे त्यानंतर एक ते दीड चमचा मी धनेपूड वापरली अर्धा चमचा मी कांदा लसून चटणी वापरली आणि त्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला वापरला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाणानं थोडंसं कमी किंवा थोडं जास्त पण करू शकता अशा पैधीने हे दह्यामध्ये मसाले छानपैकी मिक्स केल्यामुळं जेव्हा आपण दही रेसिपीमध्ये वापरतो तेव्हा ते अजिबात फुटत नाही त्यामुळं ही एक टीपच आहे आता बघा अगदी छानपैकी असे मसाले मिक्स झालेले आहेत आता आपलं हे जे मसाल्यांचं मिश्रण होतं ते पण अगदी मस्तपैकी तयार झाले लगेचच भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं का कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घातले मोहरी चांगले उडले गेले पाहिजेत आणि त्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा इतके जिरे घालूयात तीन ते चार कडीपत्त्याची पानं आणि त्यानंतर पाव चमचा आपण याच्यामध्ये हिंग वापरलाय आता गॅस अगदी थोडासा मिडियम करायचा आणि ह्यामध्ये एक मिडियम साइजचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतवून घेणार आहोत कांदा बघा थोडासा परतल्या गेल्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचा लसणाची पेस्ट वापरली ही पण चांगली अशी मिक्स करून घ्यायची आता बघा एक दोन ते तीन मिनटं आपण हे आलं लसूण आणि कांदा एकत्र छानपैकी परतवून घेतला आता गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये आपण तयार करून घेतली जे काही दह्यामध्ये मसाले घातले होते ते संपूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि अगदी पटापट हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं दही घालताना लक्षात ठेवा गॅस अगदी बारीक करायचा त्यामुळे दही फाटत नाही दही वेगळं आणि पाणी वेगळं असं होत नाही हे छानपैकी असं मिक्स करून झालं की मग थोडासा गॅस मध्यम करायचा अशा पद्धतीने तुम्ही जर ही टीप वापरली तर तुमचं अजिबात दही कधीही फाटणार नाही रंग पण बघा अगदी मस्त छानपैकी रंग आलेला आहे आणि अगदी छान चव पण येते आता गॅस थोडासा मिडियम करायचा आणि ह्याला मस्तपैकी छानपैकी उकळी येण्यासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनटं वाट पाहूयात दोन ते तीन मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलंय आणि अगदी की मस्तपैकी छान मसाल्यांना तेल पण सुटलंय अगदी छान रंगही आलेला आहे आणि यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं तर ते पण बघा कमी झालेलं आहे अगदी छानपैकी ही ग्रेव्ही तयार झाली आहे कोणतंही वाटण नाही आहे किंवा कोणतेही मसाले जास्त न वापरता आपण अगदी साध्या सोप्या पैधीनं ही भाजी करतोय आता आपण ज्या भांड्यामध्ये मसाले मिक्स केले त्यामध्ये मी एक ग्लास आणि त्याच्यानंतर पुन्हा अर्धा ग्लास असं टोटल इथं बघा मी बरोबर दीड ग्लास पाणी घालून घेतलंय तुम्हाला ही भाजी कितपत पातळ हवी याच्यावर तुम्ही थोडंसं प्रमाण जास्त करू शकता पण मी थोडं जास्त पाणी वापरलं कारण आपण याच्यामध्ये पापड वापरतो थोडंसं ते रस्सा आटला जातो आता हे पुन्हा छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे छानपैकी असं मिक्स करून झालं की ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत लक्षात ठेवा दह्यामध्ये दे देखील थोडासा आंबटपणा असतो त्यामुळं मिठाचा वापर थोडा जपून करा आणि त्यानंतर पापडमध्ये दे देखील बऱ्यापैकी मीठ असतं त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन वापर करायचा हे छान असं मिक्स करून घेतलं आता गॅस थोडासा मिडियम करायचा आणि याला मस्तपैकी दणखून अशी उखळी काढून घ्यायची उखळी आल्यानंतर काय होतं सगळे मसाले पुन्हादा छानपैकी शिजतात आणि त्यामुळं चव पण खूप छान भन्नाट येते तुम्ही तिथं बघू शकता मस्तपैकी छानपैकी यायला सुरुवात झाली तर उखळी येत असतानाच आपण जे काही पापडाचे बारीक तुकडे करून घेतले होते तर ते सगळे तुकडे आता आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत सुरुवातीला आपण पापड भाजले आणि त्यामुळे आपण रशामध्ये टाकले त्यामुळे ते पटकन असा गिलका होत नाहीत किंवा अगदी मऊ होत नाहीत छान लागतात शिजतातही मस्तपैकी आणि भाजीला चव देखील खूप छान येते मी तुम्हाला ह्याआधी जेव्हा पापडाची भाजी करून दाखवली तेव्हा ते न भाजता पापडाची भाजी करून दाखवली होती ती पण खूप छान झाली होती भाजी पण ह्या पैकी ना पापड भाजल्यामुळं आणखी जास्त मस्त लागते भाजी आता बघा पापड मिक्स केल्यानंतर गॅस मिडियम करून झाकण ठेवून फक्त दोन मिनटाची वाट पाहायची दोन मिनिटांमध्ये ना पापड अगदी मस्तपैकी मऊ पडतात कारण पापड शिजायला फारसा वेळ लागत नाही आता बघा मी झाकण काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता की रंग पण छान चेंज झालाय आणि पापड पण मस्तपैकी मऊ पडलेले अगदी मस्त ही दह्यातली पापडाची भाजी अप्रतिम लागते तुम्ही भाकरी चपाती कशासोबत ही खाऊ शकता मस्त अशी गरमागरम भाजीना खायला खूप छान लागते घरातले खाण्याने पण तुमच्यावर खूप खुश होती सगळ्यात शेवटी फक्त भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची गॅस बंद करून गरमागरम भाजी सर्व करायची तुम्हाला आजची भाजीची रेसिपी कशी वाटली हे पण मला जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तरच माझ्या व्हिडिओला लाईक करा नाही तुम्ही माझ्या व्हिडिओला डिस्लाईक देखील करू शकता चला तर मग बदलत असे काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा खात राहा धन्यवाद बाय